की सध्याच्या दिल्लीतल्या अनेक इमारतीवरती उद्घाटक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाच्या पाट्या, फक्त त्या नावाच्या पाट्या उकडून इनॉग्रेटेड बाय नरेंद्र मोदीजी म्हणून हे जर काम केलं असेल. संसदेचं उद्घाटन होणाऱ्या नवीन इमारतीचं आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? एक तर सेंट्रल व्हिस्टा हा जो एक प्रकल्प अगदी करोना काळात सुद्धा देशाच्या तिजोरीवर लाखो कोटी रुपयांचा भार देऊन बनवला, त्याची खरंच गरज होती का? फक्त प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे म्हणून अर्ध्या दिल्लीवरती बुलडोझर फिरवून हा प्रकल्प उभा केला? सध्याच्या दिल्लीतल्या अनेक इमारतीवरती उद्घाटक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाच्या पाट्या, फक्त त्या नावाच्या पाट्या उकडून इनॉग्रेटेड बाय नरेंद्र मोदीजी म्हणून हे जर काम केलं असेल, मला असं वाटतं की देशाच्या इतिहास असात असलेली नावं अशा प्रकारे कुठली जाणार नाही. हिंदुस्थानची संसद सध्याची इमारत ही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक, देशाला स्वातंत्र्याचा मसुदा, घटनेचा मसुदा ह्याच ऐतिहासिक इमारतीतून लिहिला गेला. नवीन सरकार, पहिलं सरकार याच इमारतीत स्थापन झालं. अनेक क्रांतिकारकांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या पदस्पर्शाने ही इमारत पावन झालेली आहे. अनेक ऐतिहासिक घटना या इमारतीमध्ये घडल्या. ही इमारत अजून 100 वर्ष चालली असते, कारण यापेक्षाही ऐतिहासिक जुन्या इमारती जगभरामध्ये पार्लमेंटच्या आहेत आणि त्या उत्तम प्रकारे चाललेल्या आहेत, आणि त्या सगळ्यापेक्षा आपली इमारती नवी होती. तरीही नवी इमारत त्यांनी बांधली. आता ठीक आहे, तुम्ही बांधलेली आहात, पण देशाच्या राष्ट्रपतींना डावलून त्यासुद्धा एक आदिवासी महिला, ज्यांना तुम्ही राष्ट्रपती करताना जगापुढे आणि देशापुढे असं चित्र निर्माण केलं की आम्ही एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं आणि आम्ही सगळे त्यांना विरोध करतो. राष्ट्रपती म्हणून आदिवासी महिलेला प्रथम बसवणाऱ्या या सरकारनं मग आता इतक्या मोठ्या राष्ट्र पार्लमेंटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आदिवासी